नमस्कार, माझं नाव चैतन्य सरदेश पांडे. मी चाणक्य या नाटकात चंद्रगुप्ताची भूमिका करतोय. मग चाणक्य माझ्यापर्यंत कसा आला या प्रश्नाचं फार इंटरेस्टिंग उत्तर आहे. मी खूप लहान असताना माझ्याकडे हिंदीतलं एक कॉमिक बुक होतं आणि त्याची माझी पहिली ओळख जी चाणक्याची होती ती त्याच्यातली होती. पण तो खूपच एक ओव्हर ड्रॅमॅटिक आणि चाणक्याचं ग्लोरिफिकेशन करणारा सगळा तो ड्रामा होता. त्यानंतर कित्येक वर्षांनंतर माझ्या आयुष्यात परत चाणक्य आला तो या नाटका दरम्यान. आणि ह्यात जो चाणक्य आहे तो खूपच वेगळा आहे. तो अतिशय बुद्धिमान तीक्ष्ण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे एक माणूस पण आहे जे फार फारच जास्त वेगळं आहे. मला असं वाटतं की इथे सतत चर्चांमध्ये सुद्धा किंवा आम्ही बाहेर प्रमोशन करताना पण असं सांगतो की खूप वैचारिक नाटक आहे, अर्थात आहेच आहे. याच्यात प्रचंड सोशो पॉलिटिकल रेफरन्सेस आहेत जे तुम्हाला आजच्या काळातही 2500 वर्षांपूर्वीचं नाटक असून सुद्धा तुम्हाला आजच्या काळातही तेवढंच चपखल रिलेट होणारं, समकालीन वाटणारं, कंटेम्पररी वाटणारं असं हे नाटक आहे जे आजच्या राजकारणावर भाष्य करतं, आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतं असं तुम्हाला सतत वाटत राहील. आणि तुम्हाला आजच्या समस्यांवर त्या काळी सुद्धा उत्तरं मिळतात की काय असा एक प्रश्न पडून जाईल, जी फारच मला वाटतं चांगली गोष्ट आहे. पण या सगळ्या पलीकडे जाऊन हे नाटक तेवढंच तुमचं मनोरंजन सुद्धा करणार आहे. हे फक्त एका विचारधारेकडे तुम्हाला नेणार नाही आहे, तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही, तर तुम्हाला एका खूप तरुण युवकाची राजा होण्यापर्यंतची आणि एका खूप तळमळ असलेल्या शिक्षकाची त्याला राजा त्याला गादीवर बसवण्यापर्यंतची एक वेगळी गोष्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. ही एक मला वाटतं चाणक्य नाटकाची खूप मोठा USP आपण याला म्हणू शकतो. दुसरं म्हणजे मला असं वाटतं असे प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर होत नाहीत. हे खूप वेगळ्या धाटणीचं नाटक आहे. हे एका टिपिकल साच्यात अडकलेलं नाटक नाही आहे. आत्ताची जी व्यावसायिक नाटकांची परंपरा आहे ते कम्प्लिटली त्याला म्हणून काहीतरी वेगळेपणाने तुमच्या पुढे सादर करणारं नाटक आहे. याचा पट खूप मोठा आहे, याचा विस्तीर्ण कालखंड आहे, याच्यातल्या गोष्टी सगळ्या खूप मोठ्या पद्धतीने तुमच्या पुढे मांडल्या जाणार आहेत. सो मला असं वाटतं ह्या सगळ्यांसाठी हे नाटक तुम्ही अजिबात चुकवू नका. तुम्हाला एका चांगल्या गोष्टीसोबत तुमचं एका वेगळ्या पद्धतीने मनोरंजन तर होईलच आणि तुम्हाला अर्थात आनंद देणार आहे. तुम्हाला नाटक बघून खूप गोष्टी कळणार सुद्धा आहेत आणि तुम्हाला छान सुद्धा वाटणार असतो. तुम्ही डेफिनेटली हे नाटक बघाच. माझी चंद्रगुप्ताची भूमिका आहे. मुळात चंद्रगुप्त हा खूप तसं बघायला गेलं तर खूप कमी काळात खूप लहान असताना तो राजगादीवर बसलाय आणि त्याची एक ती इमॅच्युरिटी आहे आणि त्याचा एक जो इनोसन्स आहे तो पूर्ण थ्रूआउट या नाटकात आहे. मला याच्यातून हे शिकायला मिळालं की आमचे जे दिग्दर्शक आहेत प्रणव जोशी नावाचे, त्यांनी प्रणवनी खूपच ते म्हणजे जरी 2500 वर्षांपूर्वीचा कालखंड असला तरी सुद्धा त्याचा बेस खूपच आत्ताच्या काळातल्या नाटकासारखा ठेवलेला आहे. खूप ते रियालिटी आणि माणूसपणाला धरून असणारं नाटक आहे. सो हा एक चॅलेंजिंग पार्ट होता त्यातला जो आम्हाला सगळ्यांना शिकण्या पूर्ण एक टीम म्हणून शिकण्यासाठी खूप उपयोगी पडला आणि जो आता आम्ही इम्प्लिमेंट करून बघतोय. तर म्हणजे एक अभिनेत्याला नेहमी असं वाटत असतं की आपण काहीतरी एक वेगळं चॅलेंज फेस करावं, तर डेफिनेटली ते आम्हाला नक्कीच या नाटकात फेस करायला मिळत आहे आणि आम्ही त्याच्यातून खूप काही शिकतोच आहे. प्रेक्षकांना मी नक्की हेच सांगेन की ही आम्ही काहीतरी खूप वेगळी कलाकृती तुमच्या पुढे घेऊन येतोय. याचा एक वेगळा झोन आहे, एक वेगळा दर्जा आहे आणि तुम्ही त्यासाठी हे बघायला या की अशी नाटकं फार फारच कमी होतात. तर जेव्हा केव्हा ती अशी होतात तेव्हा ती अजिबात चुकवू नका. अर्थात आता काही प्रयोगांनंतर याची चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे, तर तेव्हा तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन हे नक्की बघा. तुम्हाला आनंद तर मिळेलच, त्यात चाणक्य नीतीतून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला सुद्धा मिळेल.